राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जानेवारी रोजी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गडचिरोली जिल्ह्यातील नियोजन या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या नियोजन बैठकीत गडचिरोली जिल्ह्यासाठी 231.40 कोटी रुपयांच्या मागणीला मंजुरी देण्यात आली. आता या निधीचा प्रत्येक विभागासाठी योग्य नियोजन करत असताना जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन योग्य नियोजन करण्यात यावं आणि कोणत्याही परिस्थितीत निधी परत न पाठवता लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयातून गडचिरोली जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्च टीव्हीशी बोलताना केलं. सध्या गडचिरोली जिल्ह्याचे नियोजन समितीची आढावा बैठक झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर निधी देण्यात आलेला आहे. याबाबत धर्मराव बाबा आत्राम साहेब आपल्यासोबत आहेत, काय सांगा? याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पैसा भरपूर आहे. थोडाफार पैसा सरेंडरच्या दृष्टिकोनातून रिअप्रोप्रिएशनमध्ये आपण मागणी केला होता की आपला स्पोर्ट्स प्रत्येक तालुक्यामध्ये या 5 तालुक्यामध्ये आपल्याला जवळजवळ 6 कोटी रुपये हा स्पोर्ट्स करता ठेवण्यात यावा अशा प्रकारचा आम्ही त्या जिल्हा नियोजनच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आला होता. परंतु आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा कारवाई झाला नाही आणि त्या दृष्टीने आमचं एकच मत आहे की रिअप्रोप्रिएशन होत असताना आमदार आणि खासदारांना विश्वासात घेऊन कामं झाले पाहिजे. या जिल्ह्यामध्ये आपला कोणत्याच प्रकारचा अधिकारीने आपला स्वतःच्या विचाराने हा या जिल्ह्याचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये, कारण की इथे लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी आणि शासन आणि प्रशासन हे सगळे मिळून जर काम केलं तर इथे या जिल्ह्यामध्ये आपल्याला विकास करता येईल. या दृष्टिकोनातून हा जर पैसा जर कोणी सरेंडर करत असतील तर ह्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करण्याचा सुद्धा मागे पुढे आम्ही पाहणार नाही. आणि पैसे सरेंडर झालं नाही पाहिजे आणि रिअप्रोप्रिएशन होत असताना जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन कोणत्या कोणत्या विभागाला किती पैसे द्यायचा ह्याच्याबद्दल कलेक्टर साहेबांनी विचार करून काम केलं पाहिजे. एकूणच जिल्हा नियोजन समितीमध्ये जे निधी मिळालेला आहे त्या निधीचा सदुपयोग करून आदिवासी लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून हा विकास झाला पाहिजे असा आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलेला आहे. महेश गुंडेट्टीवार, सर्च टीव्ही, अहेरी.